आज शिर्डी नजीकच्या निमगाव येथील पालखी निवारा येथे राहता तालुका शिवराष्ट्र प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे संस्थापक म्हणून शिवाजी चौधरी आणि विजयाराव काळे आदींसह तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रतिष्ठान कोणतेही राजकीय व्यासपीठ नसून या प्रतिष्ठानात सर्व समाजाचे बांधव समाविष्ट असणार असून तरुणांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून या प्रतिष्ठानाची स्थापना करण्यात आली असल्याचे संस्थापक विजयराव काळे यांनी सांगितले. याप्रसंगी शिवराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक विजयराव काळे, शिवाजी चौधरी, निखिल काळे, दिगंबर परजणे, विठ्ठल पवार, अमोल खापटे, सावळीराम डांगे, हनुमंत अवचर, राजाबाबू चौधरी, अतुल चौधरी, पप्पू गाढवे, विजू वायकर, राकेश जाधव, किरण जपे, वैभव कोते, नानक सावंत्रे, भानुदास कातोरे, तुषार बाराहते, भूषण मोरे, सुनील परदेशी, राहुल वदक आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तमाम हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा. आज निमगाव या ठिकाणी पालखी निवारा मध्ये राहता तालुका शिवराष्ट्र प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेसाठी संस्थापक म्हणून या तालुक्यातील सन्माननीय शिवाजीराजे चौधरी, संस्थापक म्हणून स्वतः मी, विजयराव काळे व सर्व तालुक्याच्या बाहेरील सर्व कार्यकर्त्यांनी आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद या प्रतिष्ठानला दिला आहे. या प्रतिष्ठान स्थापनेचं मूळ उद्दिष्ट ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम हे प्रतिष्ठान करील. मग ते महसूल विभागाचं असेल, पोलीस स्टेशनचा असेल, न्यायालयीन लढाईचा असेल, जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी सहकार्य करतील. हे प्रतिष्ठान सर्व 12 बलुतेदार या सर्व समाजाला बरोबर घेऊन या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणताही राजकीय व्यासपीठ या ठिकाणी नाही आहे. सर्व तरुण मित्र आज या सर्व राजकीय पक्षांना वैतागले आहेत आणि म्हणून जो तरुणांचा आवाज होता की कुठंतरी एक प्रतिष्ठान आणि आपलं हक्काचं व्यासपीठ असावं म्हणून या ठिकाणी या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. आणि या प्रतिष्ठानची पहिली शाखेचं उद्घाटन 8/12/2021 रोजी चितळी या गावी भव्य असं उद्घाटन होणार आहे. आणि या माध्यमातून आमच्या माता भगिनी असतील, सर्व पुरुष मंडळी असतील, तरुण वर्ग असेल, यांनी आज या ठिकाणी या प्रतिष्ठानसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं, प्रत्येक गावामध्ये शाखा उद्घाटनाचं आश्वासन या ठिकाणी दिलं आहे. आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून निश्चितच जी तरुणांनी आज ज्योत पेटवली आहे ती संपूर्ण अशीच आयुष्यभर शेवटपर्यंत जळत राहील ती ताकद देण्याचं आश्वासन या तरुणांनी या ठिकाणी दिलं आहे. त्यांचं मी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी सर्व तरुण उत्स्फूर्त असं बहुसंख्येने हजारो तरुण या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं मी प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजा भवानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बालपणापासून आमचं सर्वांचं दैवत असलेले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब या सर्वांना वंदन करतो. आज या ठिकाणी राहता तालुक्यामध्ये आमचे बंधू आदरणीय शिवाजी राजे आणि विजयभाऊ काळे ह्या दोघांच्या संकल्पनेतून एक हिंदू राष्ट्र नावाची संघटना, किती राजकारणाविरहित शिवराष्ट्र हिंदू विचाराने प्रेरित होऊन सर्व समाजांना सर्व बांधवांना बरोबर घेऊन समाजामध्ये काम करण्यासाठी, राजकारणाच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी
घराघरामध्ये जाऊन समाजसेवा करण्याचं, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं संकल्प या ठिकाणी केलेला आहे। या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्याला आपण समाजसेवा म्हणतो, जनसेवा म्हणतो, ती सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी संकल्प करणारे हजारो असे युवक या ठिकाणी राहता तालुक्यातून आले। आमच्याही वतीनं, कोपरावच्या वतीनं मी राजेंना, विजूभाऊंना अंतर्मनापासून शुभेच्छा देतो की आपलं हे कार्य, आपलं म्हणजे आमचं सर्वांचं हे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जावो। समाजाला जी गरज आहे, ज्या गोष्टींची गरज आहे, ती प्रामाणिकपणे तो प्रश्न सोडवण्याकरता आपल्या सर्वांची शक्ती बुद्धीपणाला लागो, एक चांगलं असं काम या ठिकाणी निर्माण हो, अशी अंतर्मनापासून शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी अभिजीत ढाकरगे सह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी।